चटर फटर असतील किंवा रोज सकाळी टीन टिप्पर जो असणारा संजय राऊत आहे जे थोबाड उचकटल्यावर गटाराशिवाय काय बाहेर पडतच नाही, त्याच्यामुळे अशा लोकांना आपण किती सिरियस घेतलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतंय. ते मला असं वाटत नाही, याची कारणं विविध असू शकतात, पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगते की विविध महाराष्ट्रातल्या लोकसभेमध्ये मी त्या ठिकाणी प्रवास करती. आज भिवंडीची माझी जवळपास 34वी लोकसभा आहे आणि त्या ठिकाणी लोकांचा प्रचंड असा उत्साह हा मतदानाच्या दिवशीही मला त्या ठिकाणी दिसलेला आहे. टक्केवारी कमी झाली आहे हा तरा तसा बघितलं तर थोडासा चिंतेचा विषय नक्की आहे, परंतु त्याची कारणं विविध आहेत. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या त्या ठिकाणी मोदीजींना वोटिंग करण्यासाठी, पुण्यासारख्या तुम्ही ठिकाणी बघितलं असेल तर सकाळी 7 वाजता मतदान केंद्रांसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. अशा विविध ठिकाणी जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत, परंतु एवढं मी नक्की जबाबदारीने आपल्याला सांगू शकेन की मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अब की बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार आणण्यासाठी या देशातला नव मतदारापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. मला असं म्हणायचं आहे की राजसाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व आणि त्यांच्यावर बोलणाऱ्या या सगळे सटर फटर यांना आपण फारसं महत्त्व देऊ नये. यांचं योगदान काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. जे व्हिडिओ दाखवले गेले ते सत्याचे व्हिडिओ होते आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि मला वाटतं की या सगळ्याच गोष्टींवरती सटर फटर असतील किंवा रोज सकाळी टीन टिप्पर जो असणारा संजय राऊत आहे जे थोबाड उचकटल्यावर गटाराशिवाय काय बाहेर पडतच नाही, त्याच्यामुळे अशा लोकांना आपण किती सिरियस घेतलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतंय. नाही, मला फार उत्साह दिसला. आज मी आमच्या संतोष अण्णासोबत, आमचा हर्षल या सगळ्यांसोबत, आमच्या तावरेताई आहेत, आमच्या ममताताई आहेत, या सगळ्यांसोबत मगाशी कुठे गेलेलो, मीठपाडाला गेलो. आत्ताही तुम्ही पाहिलंय ही सगळी लोकं या सगळ्या परिसरातली लोकं आहेत आणि खूप काम या ठिकाणी चाललेलं आहे. या भिवंडीचा नक्षा बदलायचं काम हे त्या ठिकाणी कपिल पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे. मोदीजींच्या सगळ्या योजना यशस्वीपणे भिवंडी लोकसभेमध्ये आणण्याचं काम कपिलजींनी केलं आहे, ज्याला मग आमच्या संतोष अण्णासारखे सगळे सहकारी यांनी चांगल्या मोठ्या प्रमाणात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.